नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गेल्या 2.5 वर्षांपूर्वी भुसावळ रेल्वे विभागातील इलेक्ट्रिक जनरल कर्मचारी लीलाधर चौधरी यांचे अपघाती निधन झाले होते। आज ओपन लाईन ब्रांच तर्फे त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून 1,00,000 रुपये देण्यात आले। सेंट्रल रेल्वे मजदूर संघ रेल्वे कर्मचारी वर्गाकडून सदस्य पावती फाडून घेतात। जे कर्मचारी पावती फाडतात त्या कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा हा CRMS शाखेकडून काढला जातो। त्या रेल्वे कर्मचाऱ्याचे अपघाती मृत्यू झाल्यास 1,00,000 रुपये आणि अपघात झाल्यास 50,000 रुपयांची मदत त्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना केली जाते। यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य रणजित चौधरी, मंडल विद्युत अभियंता सौरभ गोयल, सहाय्यक मंडल विद्युत अभियंता रचना सिंग, CRMS चे मंडल अध्यक्ष VK समाधिया, मंडल सचिव SB पाटील, मंडल कार्याध्यक्ष AK तिवारी, झोनल कारखाना सचिव किशोर कोलते, SBF मेंबर रवींद्र चिखलकर, किरण बडे, ओपन लाईन ब्रांच अध्यक्ष संजय भारंबे, सचिव अयुब खान, कार्याध्यक्ष अजय महाजन, युवा अध्यक्ष जयेश ढाकणे, नरेंद्र कोटुरवार, दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी VK समाधिया यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। नरेंद्र कटुरवार यांनी सूत्रसंचलन केले तर किशोर कोलते यांनी आभार मानले। एक ये दुखद समय में एक छोटी सी सहयोग राशि होती है जो कि हमारे CRMS को, CRMS के अध्यक्ष को ये लगा कि ऐसे दुखद समय पे एक छोटी सी सहायता मिलनी चाहिए, इसलिए CRMS ने ये इंश्योरेंस का ये सिस्टम बनाया है। और अभी तक हम आज जो हमने चेक दिया है ये 15वां चेक है। भगवान ना करे कि इस प्रकार की कोई दुर्घटना घटे, लेकिन हमारा वो सदस्य है, उस सम्मान के तौर पे उसके परिवार को 1,00,000 रुपए की आर्थिक मदद देने का ये CRMS ने निर्णय लिया है। इसमें हमारी डिवीजन की पूरी टीम काम करती है।